नमस्कार, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नाश्त्यासाठी रवा उत्तप्प्याची रेसिपी बघणार आहोत. रवा उत्तप्पा तर आपण घरी नेहमीच करतो, पण ही थोडीशी वेगळी आणि युनिक पद्धतीने केलेली रेसिपी आहे. ही तुम्ही नक्की बघा आणि फॉलो करा. त्याचबरोबर उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी आपण एक युनिक अशी चटणी दाखवणार आहोत, ती पण तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आपण मिक्सरमध्ये सगळं वाटून घेणार आहोत, त्यामुळे आपण डायरेक्ट मिक्सरमध्येच 1 कप रवा घेतोय. त्याच्यानंतर त्याच मेजरमेंटने 1 कप दही, दही मेजरमेंट आणि पाणी याचं प्रमाण सेम आहे. मग ज्या कपाने तुम्ही रवा घेताय तो महत्वाचा आहे. त्यानंतर 1/2 कप ओलं खोबरं किसून घेतलंय मी ते. त्यानंतर इथे मी 1/2 चिरलेला कांदा, त्याच्या मी 3 पाकळ्या करून घेतल्या. चवीनुसार मीठ आणि साखर 1/2 चमचा. तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, नाही घातले तरी चालेल. आणि खायचा सोडा, चिमूटभर सोडा. आणि आता ज्या मेजरमेंटने आपण रवा घेतला होता त्याच मेजरमेंटने आपण आता पाणी घेतोय. 1 कप पाणी. रेसिपी अगदी सोपी आहे. 1 कप रवा, 1 कप दही, 1 कप मैदा, त्याच्यामध्ये 1/2 कप खोबरं, कांदा, मीठ, साखर आणि सोडा, चिमूटभर सोडा. हे सगळं आपण मिश्रण एकत्र वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. इथं मी मिश्रण चांगलं बारीक वाटून घेतलंय. हे आता 15 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूयात, तोपर्यंत चटणी करून घेऊयात. चटणी करायसाठी मी त्या पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडे तळून घेतले. त्याच्यामध्येच आपण कांदा पण घातलाय. 1/2 मोठा 1/2 चिरलेला कांदा घेतलाय मी. खोबऱ्याची चटणी तर आपण सारखीच करत असतो, ती खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चटणी एक वेगळ्या प्रकारे चांगली आहे आणि खायला पण अगदी रुचकर आणि टेस्टी आहे. त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत. आपण या चटणीमध्ये लाल तिखट पण घालणार आहे, त्याच्यामुळे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, एखाद दुसरी कमी केली तरी चालेल. मी जी मिरची घेतली ती थोडी कमी तिखट आहे, त्याच्यामुळे मी 4 मिरच्या घेतल्यात. तुम्ही ह्याच्या ऐवजी 2 मिरच्या घेतल्या तरी चालेल. हे थोडंसं भाजून झाले, आता आपण हे मिक्सरला घेऊयात. मिक्सरला थोडंसं थंड करून बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं थोडंसं थंड झालंय. आता याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घातली मी, जिरे, एकदा ओलं खोबरं, 2 ते 3 चमचे ओलं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे मी लाल तिखट घालते 1/2 चमचा आणि मीठ चवीनुसार मीठ, साधारण 1/2 ते 1/2 चमचा मीठ. थोडस पाणी. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊयात. पेस्ट तुम्ही बघू शकता, एकदम फाईन पेस्ट मी करून घेतली. आता आपण उत्तप्पे करायला घेऊयात. आपले पॅन मी इथे गरम करून घेतलाय. कॅमेऱ्यामध्ये उजेड थोडासा जास्त दिसतोय, एकदा सेट झालं की बरोबर दिसेल. पॅन एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय. टेम्परेचर व्यवस्थित सेट करा. जर नॉनस्टिकचा पॅन नसेल तर घरच्या तव्यावरती तुम्ही चपातीचा तवा जो न धुता वापरायचा आहे, जिथे तेलकटपणा तसाच राहतो. जर सकाळी करणार असेल तर सकाळचा चपातीचा तवा असेल त्याच्यावरती करा आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळच्या चपातीच्या तव्यावरती करा. तर तव्यात पॅन तापलंय, थोडंसं मी पाणी शिंपडते जेणेकरून आपली बॅटर चिकटणार नाही. त्याच्यावर त्यांचं मध्यभागी असते पहिले बॅटर घालून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण डोसा पसरवतो तसं पसरवायचं नाहीये आणि थोडस जाडसरच ठेवायचं जेणेकरून तो स्पंजी बनेल. झाकण न ठेवता 2 मिनिटं आपण एका बाजूने शेकून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय छान बबल्स आलेत, त्याला जाळी पडली.
आता ह्या जाळीवरती आपण थोडंसं चमच्याने तेल घालून घेऊयात म्हणजे आता पलटवून दुसऱ्या बाजूने पण त्यांना खमंग असं भाजून घेऊयात. अगदी झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे ही. फक्त बॅटर घालताना लक्ष द्या जेणेकरून तुमचा उत्तप्पा आहे तो चिकटणार नाही आणि तुटणार पण नाही. दोन्ही बाजून मी छान भाजून घेतले. आपण अजून एक करून बघूयात. हा आता मी काढून घेते. दुसऱ्यांदा पण मी थोडस तेल घातलंय. टेम्परेचर छान सेट झालंय त्याच्यामुळे मी आता पाणी नाही शिंपडणार आहे. फक्त तेल मी पसरवून घेते चांगलं सगळ्या बाजूने. आणि पीठ पण आपलं थोडस घट्ट सरत आहे, जास्त पातळ नाही करायचं. हलक्या हाताने पसरवून पोळीच्या साहाय्याने तुम्ही पसरून घेऊ शकता. सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी स्नॅकच्या टायमिंगला करण्यासारखी रेसिपी आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला ती रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती. आपल्या शुभज्योत चॅनलच्या सगळ्याच रेसिपी अगदी सोप्या आणि सुटसुटीत असतात करायला, त्यामुळे तुमचा फीडबॅक पण तेवढाच महत्वाचा आहे. मला तुम्ही बघू शकता आपण झाकण न ठेवता उत्तप्पा घासतोय, कारण झाकण ठेवलं तर खूपच मऊ असं होऊन जाईल. ते थोडस क्रिस्पीनेस पाहिजे म्हणून मी त्याला झाकण ठेवत नाहीये. चला तुम्ही उत्तप्पे आपले तयार आहेत, इथे आपण आता सर्विंग करून घेऊयात. इथे उत्तप्पे बरोबर मी आपली छान अशी स्पेशल चटणी सर्व करते. घरी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते नक्की. आजची आपली उत्तप्प्याची आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तुम्हाला भेटूयात अशाच एका नवीन आणि युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा. धन्यवाद.